आता मला सांगा, या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या हातात करायला तुम्ही करत नाहीये, या मराठा समाजाचा खेळ करत नाही मग तुम्ही? आम्ही काय बांगड्या घालून बसायचं का? मराठा समाजाचे लोक एकत्र येत नाहीत हाच त्यांचा अजेंडा आहे. मराठा समाजाचे लोक एकत्र येत नाहीत हाच त्यांचा अजेंडा आहे. आणि म्हणून संभाजीराजांना मॅनेज केले की विषय संपला असा सुद्धा त्यांच्याकडे अंदाज आहे का मला माहित नाही. पण मी संभाजी छत्रपती या छत्रपती घराण्यात माझा जन्म झालाय. मॅनेज बिनेज हा शब्दच आमच्या जवळपास येऊ शकत नाही. म्हणून ही जनसभा यात्रा ह्याच्यासाठीच आहे की आम्ही मूक आंदोलन केले तरी तुम्हाला फरक नाही, शांतपणे आम्ही तुमच्याशी चर्चा केली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. आता पूर्ण महाराष्ट्रात पिंजून आम्ही काढणार आहे, महाराष्ट्रात पिंजून काढणार आहे. सगळ्या गरीब मराठ्यांना सांगणार आहे की राज्याची जबाबदारी काय, केंद्राची जबाबदारी काय, आणि राज्यात सुद्धा आपल्या या मूलभूत सुविधा ज्या आपण आम्ही 5-6 मागितल्या, 22 नाही महिन्यापेक्षा 5-6 मागितल्या, त्या तुम्ही कशा आम्हाला मार्ग लावताय? किती दिवस आम्ही ऐकायचं? आम्ही मुख्यमंत्री आता भेटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी परत आम्हाला बोलवलं आम्ही भेटणार नाही. ही नाही मराठा समाजाचा समन्वय सुद्धा भेटणार नाही. का भेटणार नाही? त्याला आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, हे तुमचं सगळं प्रश्नाचे उत्तर आहे. ते प्रश्न ते पत्र जर बघितलं तर सगळं सरकारी बाबूंनी लिहिलेलं पत्र आहे. उद्धवजींनी नुसतं सही केलेली आहे, दुर्दैवाने फसवलं त्यांना. त्याला परत आम्ही उत्तर दिलं की किती चुका त्या पत्रात, किती तुम्ही दिशाभूल करताय मुख्यमंत्र्यांची. हे सिरियसनेस. आणि म्हणून जनसंवाद यात्रा झालं, सुप्रीम कोर्टने स्टे आणून टाकलं. आम्ही सर्वोच्च आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पूर्वी सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास आहे की तुम्ही सुपर न्यूमरीच्या पॅटर्नवर तुम्ही त्यांना मोकळ्या देऊ शकता. सुपर न्यूमरी म्हणजे अधिसंख्य जागा ज्याचा खर्च नुसता सरकारला स्वतः घ्यावा लागतो. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं ह्याला आमचा काही विरोध नाही. आम्ही अटॉर्नी जनरलशी बोललो, अटॉर्नी जनरल तो कुंभकोणींशी बोललो, कुंभकोणी इतका गोड बोलतो, इतका गोड बोलतो की करून मला फोन आणि सांगतो बाबा मराठा समाजला मी जरा घाबरतोय, हा ते मुलं असे आहेत तसे आहेत. मी म्हणलं मी आहे ना, तुम्ही मार्ग लावा, तुम्ही त्या मुलांच्यावर अन्याय होऊन एवढंच करा. आता 2 महिने पट्ट्या फिरकत फिरकला तो नाही, पट्ट्याने मला फोन जाते का आता त्याचे मन मत बदललं काय झालं अजून मला माहित नाही, किंवा तिने आमचा अजून हिसका पाहिला नाही. या गरीब मुला या गरीब मुलाचं काय करायचं? 58 निघाले आपण सर्वजण तिथं होतो, अनेक बहुजन समाजातले लोक सुद्धा त्या मोर्चेत होते.